गाइस आता आपण आलो पन्हाळागडावरती। पन्हाळागड छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये एक महत्त्वपूर्ण किल्ला म्हणून मानला जातो। या किल्ल्याची माहिती पूर्ण जाणून घेण्यासाठी हा पूर्ण ब्लॉग बघा। तर आता सिनेमॅटिक ब्लॉग बघा। आपण आज पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण किल्ला म्हणजेच कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले पन्हाळागड। पन्हाळागडावर जात असताना वीर बाजीप्रभू देशपांडे यांचा पुतळा नजरेस पडतो। पुढे गेल्यावरती किल्ल्याच्या पश्चिमेला तीन दरवाजा आहे। शत्रूला किल्ल्यावर सहजासहजी एंट्री करता येत नाही, यासाठी या ठिकाणी तीन मुख्य दरवाजांची रचना केली आहे। किल्ल्यावरील बांधकाम आजही सुस्थितीत असलेला हा महाराष्ट्रातील एकमेव किल्ला आहे। दरवाजावरील नक्षीकाम अतिशय छान आहे। पन्हाळा किल्ल्याला सुमारे 1200 वर्षाचा इतिहास आहे। हा किल्ला राजा भोज यांच्या कारकिर्दीत बांधला। त्यानंतर यादव बहामणी राजे, आदिलशहा, मुघल, मराठा आणि शेवटी ब्रिटिशांच्या ताब्यात राहिला। आदिलशहाच्या काळात किल्ल्याची डागडुजी झाली, तटबंदी व दरवाज्याचे नवीन कामकाज करण्यात आले। तीन दरवाज्याच्या आत एक विहीर आहे। या विहिरीचे पाणी 12 महिने कधीही आटत नाही। आजही स्थानिक नागरिक पिण्यासाठी याच पाण्याचा वापर करतात। ज्यावेळी किल्ल्याला सिद्धीने वेढा दिला होता त्यावेळी त्यांनी याच दरवाजावर तोफांचा मारा केला होता। तीन दरवाज्यांच्या समोरच एक लहान हनुमानाचे मंदिर आहे। तीन दरवाज्याच्या जवळच हे वास्तू म्हणजेच अंतर्भाग ही वास्तू तीन मजली आहे। त्यातील पहिला मजला म्हणजेच राहण्याची व्यवस्था, दुसऱ्या मजल्यावर गडावर खाली उतरण्यासाठी चोरवाट आहे, तर तळ मजल्यावर एक विहीर आहे। किल्ल्यावरील सगळ्यात सुरक्षित विहीर आहे। पन्हाळागडाच्या इतिहासातील महत्त्वाची व अभिमान वाटावी अशी घटना 1673 नंतर साली राजाचे शूर शिलेदार कोंडाजी बाबा फरजद यांनी अवघ्या 60 मावळ्यांना सोबत घेऊन हा पन्हाळा किल्ला जिंकला होता। कारण त्या अगोदर सिद्धी जोहरने पन्हाळाला ज्यावेळी वेढा दिला त्यावेळी हा किल्ला सिद्धी जोहरच्या म्हणजेच आदिलशहाच्या ताब्यात द्यावा लागला आणि त्यानंतर मोठा पराक्रम गाजवत कोंडाजी बाबा फरजत आणि अवघ्या 60 मावळे सोबत घेऊन हा पन्हाळा किल्ला जिंकून पुन्हा स्वराज्यात आणला। पन्हाळागडावरती आल्यानंतर या ठिकाणी तीन खूप मोठे धान्य कोठार बघायला मिळतात। किल्ल्यामध्ये आजमधून छत्रपती शिवाजी महाराजांचा असेल त्यांच्या घोषणांचा आवाज एवढा येतो, तर तुम्ही ऐकू शकता। आता आपण आलोय अंबरखाना या ठिकाणी। या ठिकाणी गंगा, यमुना आणि सरस्वती अशी तीन मोठी धान्याची कोठारे आहेत। पूर्वीच्या काळी धान्य साठवण्यासाठी या
कोठरांचा वापर केला जायचा। यात वरी, नागली, भात असे सुमारे 25,000 खंडी इतकं धान्य मावत असे। धान्य साठवून ठेवण्यासाठी ही सर्वात सुरक्षित जागा होती। छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्यावर बरेच बांधकाम केले। 1659 अफजलखानाच्या वधानंतर 18 दिवसांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात आणला। आदिलशहाने किल्ला ताब्यात घेण्यासाठी सिद्दी जोहरला पाठवले। सिद्दी जोहरने पन्हाळगडाला वेढा दिला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या शितिपीने स्वतःची सुटका केली आणि ते विशाळगडाकडे गेले। शत्रूला चकवा देण्यासाठी शिवाकाशीद महाराजांच्या वेशात दुसऱ्या मार्गाने निघून गेले। सिद्दी जोहरच्या सैन्याला वाटले महाराज आपल्या हाती लागले, पण महाराजांच्या वेशात शिवाकाशीद होते। सत्य कळताच सिद्धीने शिवाकाशीद यांची हत्या केली। नंतर सिद्धीचे सैनिक महाराजांच्या पाठलागावर गेले। बाजीप्रभूंनी घोडखिंड लढवून ठेवली होती आणि महाराजांना पुढे जाण्यास सांगितले। महाराज विशालगडावर पोचल्यावरती ठरल्याप्रमाणे तोफांचे 3 आवाज झाले। तोपर्यंत बाजीप्रभू खिंड लढवत होते आणि तिथेच त्यांना वीरमरण आले। तटबंदीवरती आहोत आणि खूप लांब अशी तटबंदी आहे। चकोट छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांना या प्रांताचा कारभार बघण्यासाठी पाठवले होते। हे वास्तू 2 मजली असलेल्या या इमारतीचे बांधकाम चुना आणि दगडामध्ये केले आहे। छत्रपतींची गुप्त खलबत्ते याच इमारतीत चालायची। या ठिकाणी शिलालेख उर्दू भाषेत आहेत। याच किल्ल्यावरती छत्रपती संभाजी महाराजांवरती विषप्रयोग करण्यात आला व संभाजी महाराजांना याच ठिकाणी नजर कैदेत ठेवले होते। किल्ल्याच्या एका बाजूनं भक्कम असा वाघ दरवाजा आपल्या नजरेस पडतो। पन्हाळ्याच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे सिद्दी जोहरने तब्बल 40,000 फौज घेऊन या पन्हाळगडाला वेढा दिला होता। तेव्हा महाराजांना या वेढ्यातून बाहेर काढण्यासाठी शिवाकाशीद नावाच्या जिगरबाज मावळ्यानं याच पन्हाळगडावरती बलिदान दिले होते। छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांनी अखेरची भेटसुद्धा याच गडावरती झाली होती। कोल्हापूरच्या राजगादीची ज्यांनी स्थापना केली त्या महाराणी ताराबाई आपल्या राज्याची राजधानी म्हणून सुद्धा याच पन्हाळगडाची निवड केली होती आणि याच गडावरून ताराराणी यांनी आपला राजकारभार केला होता।
तो सांडलं पाणी ए फुड बघ आपण आता नाश्त्यासाठी स्टे घेतलाय नॉर्मल ब्रेकफास्ट राजवाडे असतील ते बघून आम्ही या ठिकाणी आलो अजून काही लोकेशन फिरायचं आहे मला आणि फिरायचं असताना आम्ही तुम्हाला बाकीचं काही लोकेशन आहे ते दाखवणार आहे ब्लॉगलाही तुम्ही सपोर्ट देतील लाईव मला माहिती आहे आणि ब्लॉग बघायला तुम्ही नक्की विसरणार नाही हे पण मला ठाऊक आहे आणि याच्या पुढे ब्लॉग आपण टाकणार ते डेली ब्लॉगा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल शेअर करा. ही आपली गँग आहे आणि आम्ही असे 18 ते 19 लोक आहे सगळे या ठिकाणी ट्रेकसाठी आलो आणि ही ट्रिप आमची 4 ब्लॉगची ट्रिप आहे आणि हे पूर्ण ब्लॉग आपल्या युट्यूब चॅनलवरती दिसणार आहे तर तुम्ही सगळे ब्लॉग बघायला विसरू नका. पन्हाळगडावर असलेले हे देवी अंबाबाईचे मंदिर किल्ल्यावर इसवीसनपूर्व 3 शतकातील 22 गुहा आहेत. तेथून जवळच भगवान शंकराचे मंदिर आहे. पन्हाळगडावरती हे छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर आहे. या मंदिरात संगमरवरी दगडात असलेली मूर्ती आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे 2च मंदिर आहेत, ते म्हणजे एक सिंधुदुर्ग आणि दुसरं पन्हाळगडावरती. या मंदिरासमोर महाराणी ताराबाईंचा राजवाडा आहे. या ठिकाणी महाराणी ताराबाईंचा राज्यकारभार चालायचा. सध्या या ठिकाणी लहान मुलांची शाळा भरते. बाकीची मुलं यायचे प्रत्येक जण वेगवेगळे गेले कोण कुठे जात आहे कोण कुठे जात आहे समजा झालं. लोकेशन भरपूर आहे. स्पेशल आमंत्रण झालं हीच दोघाय ती या नालायकांमुळे दोघांमुळे वेळ झाला. चला गाडी जसा आवरा आवरा. तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा.